धुळे तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीपैकी 2 बिनविरोध झाल्याने 14 ग्रामपंचायतचे आज मतदान सुरू आहे. त्यात आर्वीतील धांड्री या ग्रामपंचायतचे मतदान सुरू असताना सकाळी 10:45 वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 2 मध्ये पोलिंग एजंटमध्ये वाद झाल्याने त्यांनी वोटिंग मशीनची तोडफोड केली. त्या दरम्यान मतदान करणे बंद होते. त्यानंतर धुळे तालुक्याचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक दिवासिंग वसावे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ज्या पोलिंग एजंटने तोडफोड केली आहे त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करणार असल्याचे तहसीलदार अमोल मोरे PI वसावे यांनी सांगितले. दरम्यान आता मतदान केंद्र सुरू असून मतदान बंदोबस्त व शांततेमध्ये चालू आहे. या प्रकरणी 7 जणांना ताब्यात घेतले आहे. भांगणीमध्ये माजी सरपंच राजेंद्र भिका पाटील हा गोविंदा पाटलांचा जवळचा कार्यकर्ता समजून आणि हल्लीचे सरपंच मंगलबाई राजेंद्र आहे व त्याचा पती राजेंद्र गंभीर आहे व त्याचा भाऊ विजय भिका पाटील व त्याचे उमेदवारीकडनं बापू नवल चव्हाण या अशा लोकांनी व्यंकट उत्तम पाटील परत रवींद्र बैराम पाटील तिथून यांना माझ्या विरोधात मतदान भेटत नसत उमेदवार भेटत नसत यांनी यांची दशा निर्माण करण्यासाठी आमचे जवळचे त्यांचे जवळचे 2 हायस्कूल टीचर माझ्या विरोधात उभे केले आणि इथून हा फरका घडला. की गेट बघण्याचे मी काल कलेक्टर साहेबांना मी बोललो तहसीलदार साहेबांनाही बोललो आणि त्याच्यामुळे हा दंगल उसळली आणि आमचं बिना अपराधी मुलांना उचलून घेऊन गेले. त्यात आमचा व्यंकट रामन पाटील भूषण वसंत पाटील पुरुषोत्तम संजय पाटील व राहुल भावला पाटील म्हणजे माझा स्वतःचा मुलगा याचं पण नाव नोंदण्यात आलं आहे. आणि मंगल आहे ही BC समाजाची असल्यामुळे ती सांगते की तुमच्या 18 गुन्हा दाखल करून तुम्हाला 6 महिन्याच्या जेलमध्ये खडे फोडायला हो याचा आम्हाला न्याय मिळावा. नाही नाही एवढी आमची विनंती. ग्रामपंचायती सार्वत्रिक निवडणुकी मतदान सुरळीत चालू आहे परंतु साधारणतः 10:45 आसपास धाडरे गावातील मतदान केंद्र क्रमांक 2 येथे मतदान प्रतिनिधीमध्ये वाद झाला आणि त्यांनी आपलं मतदान कक्ष आणि EM मशीन ला धक्काबुक्की केलेली आहे. परंतु आता आल्यानंतर मतदान केंद्राध्यक्षांनी मशीनची तपासणी करून ते मतदान सुरळीत सुरू झालेलं आहे आणि जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती कायदेशीर प्रक्रिया आपण पूर्ण करून पोलीस त्यावर सखोल कारवाई करतो. सर ते मतदान प्रतिनिधीच होते. मतदान प्रतिनिधी गावातलेच मतदान प्रतिनिधी गावातलेच असतात. मतदान मग आता त्यांच्यावर काय कारवाई होईल ते आता पोलीस त्याच्या पूर्ण सखोल चौकशी करतील. त्याच्यावर आपण FIR करणार आणि त्यानंतर पुढची कारवाई होईल. त्यानंतर मतदान ते मतदान सुरळीत सुरू आहे त्याला काही अडचण नाही. मशीन व्यवस्थित आहेत आणि मतदान त्याच्यात होत आहे. ऑलरेडी आता त्याच्यात मतदान झालेलं आहे आणि आता पुढेही मतदान सुरळीत होत आहे.